आम्हाला ही जी बनावट शिवसेना आहे, डुप्लिकेट चोरांचं मंडळ, चोर मंडळ, विधिमंडळ नाही चोर मंडळ आहे, त्यांनी आम्हाला पदावरून काढलं तरी आम्ही का पक्ष सोडणार आहोत का? अशी अनेक पदं आम्हाला पक्षाने दिली, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजींनी दिली, हे आम्ही वळून टाकतो पक्षासाठी, आम्ही लफंगे नाही आहोत, पदं गेली पदं परत येतील, आमचा पक्ष महत्त्वाचा आहे. मी स्वतः 20 वर्षापासून जास्त काळ देशातल्या सर्वोच्च सभागृहाचा सदस्य आहे. विधिमंडळ असेल, संसद असेल, या दोन्ही सभागृहाचा मी नेहमी आदर केलेला आहे. राज्यसभेच्या कामकाजात सहभागी होणारा सर्वाधिक काळ मी एक सदस्य आहे. शिवसेनेनं संसदीय लोकशाहीवर कायम विश्वास ठेवलेला आहे. आज जो काय माझ्याविरुद्ध गदारोळ झाला असं मला इथे कळलं, मुळात माझ्या भावना समजून घेतल्या पाहिजे, आणि माझ्या भावना आणि मी काय म्हणालो आणि कोणत्या संदर्भात म्हणालो हे समजून न घेता एकांगी पद्धतीनं जर कारवाई होत असेल तर ते लोकशाहीला आणि लोकशाही परंपरेत धरून नाही. माझ्यावरती हक्कभंग आणण्याचा पूर्ण अधिकार सदस्यांना असू शकतो, त्यावर चर्चा होईल, माझं उत्तर मी देईन, पण मी काय म्हणालो हे आधी समजून घेतलं पाहिजे. विरोधकांना देशद्रोही म्हटलं जात. या महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षनेत्यांना विरोधकांना देशद्रोही म्हटलं जात. कालच सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रचूड साहेबांनी एक भूमिका स्पष्ट केली की 40 लोकांनी पक्ष सोडला, विधिमंडळ पक्ष म्हणजे पक्ष नाही. ज्या पद्धतीनं शिवसेना आणि धनुष्यबाणाची चोरी करून काही लोक विधिमंडळामध्ये गेले, त्याने सरकार स्थापन केलं आणि आमच्यावरती हल्ले करतायत, विधिमंडळाच्या बाहेर त्यांचा उल्लेख चोर असा केला जातो, दरडेखोर केला जातो. काल आपण बच्चू कडू ह्यांना जेव्हा अडवलं तेव्हाही त्या लोकभावना, त्यांना उद्देशून मी म्हटलं की ज्यांनी बेमानी केली, ज्यांनी गद्दारी केली, ह्या लोकांनी विधिमंडळाचं अशा प्रकारे रूपांतर केलेलं आहे, चोऱ्या करून ज्या आतमध्ये गेले अशा प्रकारे ते स्वतः चोर आहेत, आणि त्यांच्यामुळे विधिमंडळाची बदनामी होते, चोर मंडळ म्हणून ते थांबायला पाहिजे. सर्व सभागृहाच्या संदर्भातली भूमिका होती, ज्याने शिवसेनेचा धनुष्यबाण चोरला, ज्याने शिवसेना हे बाळासाहेबांचं स्वप्न चोरण्याचा प्रयत्न केला, ही भूमिका त्यांच्याविषयी आहे. हा विषय त्यांच्यापुरता मर्यादित आहे आणि त्यांच्यावर ते पात्रतेची टांगती तलवार आहे. त्यांच्यावर सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांच्या चोरी प्रकरणावरती सुनावणी सुरू आहे. मी त्यांच्याविषयी म्हटलेलं आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळाविषयी, ज्या विधिमंडळांना मला राज्यसभेत पाठवलं, ज्या विधिमंडळांना शिवसेनेला सत्ता दिली, ताकद दिली, त्या विधिमंडळाविषयी माझ्या भावना ज्या आहेत ज्या अत्यंत बहुमोल आहेत. पण या वक्तव्या ठीक आहे, यासमोर थंड कोणाची निघते ती पाहू. जर ते आमदार असतील तर मीही खासदार आहे आणि तुमच्यापेक्षा जास्त काळ आहे, हे लक्षात घ्या. आपण केलेल्या विधानासंदर्भात महाविकास आघाडीचे नेत्यातले उद्धवसाहेब ठाकरे असतील, काय चर्चा झाली का? माझी माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झालेली आहे. आमच्या अनेक प्रमुख नेत्यांशी माझी चर्चा झालेली आहे आणि मी विधिमंडळाचा अपमान करू इच्छित नाही, कधीच केला नाही, करणारही नाही, कारण मला या सभागृहाचं महत्त्व माहिती आहे. पण गेल्या 6 महिन्यापासून हे सभागृह चोर मंडळानं हायजॅक करण्याचा जो प्रयत्न चालला त्याच्यावरती सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. पण एकेरीवर येऊन